ठिकाणी पुण्यात येण्याचा उद्देश हा की सध्या कोरोनाची महामारी, या महामारीमध्ये आपण अहोरात्र कष्ट करतो, ज्या पद्धतीने यश येणं गरजेचं आहे त्या पद्धतीने यश येत नाही, त्यामुळे या ठिकाणी पुणे शहरातलं एकदम जागृत देवस्थान श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई या ठिकाणी दत्त मंदिर ट्रस्ट, या दत्त महाराजांना मी प्रार्थना करण्यासाठी आलो की ये दत्तराया या संकटातून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढ। त्यामागे शेवट परमेश्वराची लीला आफाटे, परमेश्वर जळी तळी सगळ्या ठिकाणी परमेश्वर आहे, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे, त्यामुळे परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे। आपण प्रयत्न करतो पण शेवट आशीर्वाद सुद्धा घेतले पाहिजे, त्यामुळे या ठिकाणी आम्ही आलो। मला या ठिकाणी सर्व विश्वस्त मंडळी भेटले, यांनी माझ्या शुभहस्ते आरतीचा मान मला माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आरतीचा मान दिला। या सर्व विश्वस्तांना मी धन्यवाद देतो आणि परमेश्वराला एकच प्रार्थना करतो की दत्तरायाला एकच प्रार्थना करतो की हे दत्तराया आम्हाला या कोरोनाच्या संकटातून माझ्या मायबाप जनतेला, माझ्या शेतकरी बांधवाला, माझ्या गोरगरीब जनतेला लवकरात लवकर बाहेर काढ, कारण बाज झाला, आता एक वर्ष झाले आम्ही या संकटाला तोंड देतो, आता हे सगळं थांबव अशी मी सर्वांच्या वतीने या दत्तरायाला प्रार्थना करतो। नाही, प्रत्येक आमदाराने ज्या त्या पद्धतीने कोरोनाच्या काळात एकदम चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे मी काम केलं आणि बाकीच्या आमदारांनी काम केलं नाही असं काही नाही, 100% चांगलं काम केलं। तुम्ही पाहिलं असं आज देशात महाराष्ट्र या कोरोनातून आज बाहेर पडू राहिला आहे। ठीक आहे, तिसरी लाटीची शक्यता आहे, लहान लहान मुलंसुद्धा तिसऱ्या लाटीत आपल्याला शक्यता आहेत, पण त्या पद्धतीने तिसऱ्या लाटीचा सुद्धा इफेक्ट दिसायला लागला आहे, कारण आपल्या कोविड सेंटरमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरामध्ये 55 लहान बालके, म्हणजे एकदम लहान बाळापासून तर 14 वर्षापर्यंतचं 55 मुलं आहे, म्हणजे तिसऱ्या लाटेला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागणार आहे। आणि तुम्ही जे म्हणले की बाकी आमदारांनी काम केलं नाही असं काही नाही, प्रत्येक आमदार ज्या त्या भागात एकदम कर्तव्यदक्षपणे काम करतो 100%। लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस हा आकडा माझ्या समोर आला 1-2 दिवसापूर्वी, अरे आपल्या आरोग्य मंदिरात जर 55 लहान मुलं आहेत तर त्यावेळेस मी सुद्धा एकदम दक्षतेने, आता जर तिसरी लाट आली आणि ह्या लहान लहान मुलांना जर पॉझिटिव्ह या ठिकाणी आढळून आले तर आपल्याला ह्या मुलांसाठी सुद्धा उपाययोजना करावं लागेल, त्या पद्धतीने मी यशस्वीरित्या पाऊल टाकला आहे। जे म्हणजे अशा काही तज्ज्ञ डॉक्टरांशी माझी चर्चा झाली की जे भारतीय डॉक्टर आहेत पण परदेशात इंग्लंडसारख्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने एक्सपर्ट डॉक्टर आहे, अशा काही डॉक्टरांशी आदरणीय खासदार सुप्रियाताईंच्या माध्यमातून माझं बोलणं झालं आहे, त्या डॉक्टरांचंसुद्धा मी योग्य वेळी मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी फक्त नाही त्या ठिकाणी उपचार देणार, पण लहान मुलांसाठी एक सेपरेट त्या ठिकाणी। आत्ता मी ज्यावेळेस पुण्याला येण्यासाठी निघलो त्यावेळेससुद्धा माझ्याकडे काही लहान मुलं आले, म्हणजे आईवडील निगेटिव्ह आणि मुलगा पॉझिटिव्ह आला, 10 वर्षाचा मुलगा, म्हणजे अवघड परिस्थिती, पण मला खात्री आहे की आपण ही जरी लाट आली त्या लाटीतून सुद्धा यशस्वीरित्या या आपल्या लहान बालकांना बाहेर काढू।